भजनाची सुरुवात चांगल्या प्रकारे केला, तुम्हाला धन्यवाद देतो. सुरुवातीला सांगितलं गणंजय तिरी म्हणजे कणकवली तालुक्याची शान. पण मंडळी खरोखर सांगतो, मी एवढा कोण काय मोठा कलाकार नाही, पण तुमच्या आशीर्वादाने जे काही जमतंय ते थोडंफार वेडंवाकडं गाण्याचा प्रयत्न करतोय. पण शेवटी बुवांच्या मनाचा मोठेपणा, तुम्हाला सुद्धा लाखलाख धन्यवाद देतो. गणंजय नावातच गणपतीचं नाव आहे, खरं आहे ते. लाखलाख धन्यवाद. राहता राहिला प्रश्न बुवा, बुवा म्हणतात की गणंजयला 24 ते 25 दिवस माहीत नाही, पण जोडीवाल्या मुलांना एवढं सांगणार आहे काल 24 दिवस पूर्ण झाले, आज 25वा रनिंग आहे. 25 पूर्ण झाले नाही, जर 25 जर पूर्ण झाले असते तर आत्मविश्वासाने सांगितलं असतं 25 दिवस पूर्ण झाले म्हणून. पण मी काय बोललो, 24 आणि 25 दिवस. खोटं वाटतं तर आमच्या पारकर बुवांना सुद्धा विचारा, मगाशी ते सूत्रसंचालन करत होते ना, त्यांना सुद्धा मी आठवण करून दिली 25वा दिवस पाहिजे तर पारकर बुवांना विचारा. असू दे, बाकी बुवा जास्त काही बोलले नाही, जेवढ्याच तेवढं, जेवढं बुवा बोलला त्याचं प्रत्युत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार. भक्ती म्हणजे काय? भक्ती विविध प्रकारची असते. जेव्हा भक्ती अन्नात शिरते, रोज आपण 2 वेळेला जेवतो, ते जेवण असतं, पण ज्यावेळी भक्तीच्या रूपाने जेवतो, जेव्हा अन्नात भक्ती शिरते तिला महाप्रसाद म्हणतात. जेव्हा भक्ती भुकेत शिरते तिला उपवास म्हणतात. जेव्हा भक्ती पाण्यात शिरते तिला तीर्थ म्हणतात. जेव्हा भक्ती प्रवासाला निघते त्याला यात्रा म्हणतात. जेव्हा भक्ती संगीतात शिरते त्याला भजन कीर्तन म्हणतात. लोकसंगीतात शिरते त्याला भारूड म्हणतात. घराघरात शिरते जेव्हा भक्ती त्याला, तेव्हा त्या घराचं मंदिर बनतं. आणि जेव्हा भक्ती कृतीत उतरते तिला सेवा म्हणतात. आणि जेव्हा भक्ती मानवात उतरते तेव्हा कुठे माणुसकी तयार होते. आणि माणुसकी तयार होण्यासाठी, आपल्या माणुसकी बनण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो. प्रत्येक माणूस गुरु शोधत असतो, प्रत्येक माणसाकडून आपण काही ना काही शिकत असतो, पण आपण गुरु बाहेर जाऊन शोधत असतो. तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकला असी. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून गुरु करत असतो. तर गुरुचं नेमकं काम काय? तर गुरुचं काम अंधारापासून उजेडापर्यंत नेण्याचं काम हे आपलं गुरुचं आहे. एक दिशा देण्याचं काम, एक मार्ग सांगण्याचं काम आपला गुरु करत असतो. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे गुरु असतात, त्यामध्ये आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. कारण जन्माला आल्यानंतर चालायला बोलायला शिकवणारे हे आपले आई वडील असतात. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून म्हणतो आई वडिलांना कधी विसरू नका. आई, आई या शब्दाची खोड जर केला तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा जर संगम केला तर आई हा शब्द तयार होतो. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. परमेश्वराने प्रत्यक्ष देवापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे आपली आई आहे. आपण प्रत्यक्ष देवापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून निर्माण केली ही परमेश्वराने आई. देवाची भक्ती करून आईपर्यंत कधी पोचता येत नाही. देवाची भक्ती करून आईपर्यंत कधी पोचता येत नाही, पण आईची भक्ती करून आईची सेवा करून देवापर्यंत मात्र नक्की पोचता येतं. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. कारण आईची किंमत आई गेल्याशिवाय समजत नाही, आणि बापाची किंमत स्वतः बाप झाल्याशिवाय समजत नाही. म्हणून म्हणतोय जर आपल्याला रस्त्याने जर समजा चालताना जर काटा पायाला लागला ना, तर आपण पटकन म्हणतो आई ग. आणि जर रस्त्याने चालताना एखादा आपल्याला जर साप मिळाला तर आपण लगेच म्हणतो बाप रे. म्हणजे ही आपली आई वडिलांची ताकद आहे. शेवटी जेवढं आईला महत्व आहे तेवढं बापाला सुद्धा महत्व आहे. अनेक भजनी बुवा आईचं व्याख्यान बरंच सांगतात. आईवर सिनेमे आले, आईवर व्याख्यान होतं, पण बापावर कधी होत नाही. बघा श्यामची आई पुस्तक लिहिलं, श्यामचा बाप कधी दाखवला नाही. ही आपली खरी बुवा शोकांतिका आहे. जेवढं आईला महत्व आहे तेवढं आपल्या बापाला सुद्धा महत्व आहे. कारण
दोन टाइमचं अन्न, दोन टाइमची भाकरी आपल्याला आई भाजून देते. दोन टाइमची आई भाकरी आपल्याला आई भाजून देते, पण आयुष्यभराच्या भाकरीसाठी आपला बाप तरतूद करत असतो हे मात्र कोणाला दिसत नाही बुवा. खरंय की नाही? म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. एवढं जरी माझ्या भजनाच्या माध्यमातून तुम्ही नेला तरी बस होईल. आईसाठी एक गाणं म्हणतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. कोरोना संकटाच्या महामारीमध्ये दोन वर्षामध्ये बुवा अनेक मंदिरं बंद राहिली, मोठमोठी देवस्थानं त्यांची दरवाजा बंद राहिली, पण आपलं व्याकुळ झालेला शेतकरी बघा, त्याला दर्शनाची ओढ लागली आहे. पंढरपूरची वारी सुद्धा झाली नाही. आषाढी वारी, कार्तिक वारी, वर्ष दोन वर्षात बुवा एकही वारी झाली नाही, आणि तो व्याकुळ झालेला शेतकरी आपल्या गाण्यातून कशी व्यथा प्रकट करतोय बघा. Vithal 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 Tulsi Mala Hishasa Tute Bhava Vithal जीव झाला का सविसर
तुळशी माळ ही कसायची तुटे Thank you.
Thank you.
Thank you.